हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी। राज्यातल्या 11 जागांसह देशातील 93 जागांसाठी मतदान सुरू। देशात 1 वाजेपर्यंत 39.92% मतदानाची नोंद। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 49.27%, तर महाराष्ट्रात सर्वात कमी 31.55% मतदान। राज्यामध्ये 1 वाजेपर्यंत 31.55% मतदान। कोल्हापुरात सर्वाधिक 38.42%, तर माढ्यामध्ये सर्वात कमी 26.61% मतदान। बूथवर काम करणाऱ्या पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दत्ता भरणेंकडून शिवीगाळ। आमदार रोहित पवारांचा आरोप, तर कार्यकर्त्यांमधील भांडण मिटवत होतो, दत्ता भरणेंनी आरोप फेटाळला। दत्ता भरणेंविरोधात सुप्रिया सुळे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार। रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून सुळे यांची तक्रार, दत्ता भरणे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप। सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी, आशा काकींचे आशीर्वाद घेतले, अजितदादांची भेट नाही, सुप्रिया सुळेंची माहिती। तर सुप्रिया सुळेंची भेट हा भावनिक रणनीतीचा भाग। सुप्रिया सुळे यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। माळेगावात शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। सुप्रिया सुळेंसह प्रतिभा पवार आणि रेवती सुळेंकडूनही मतदान। काटेवाडीमध्ये अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। सुनेत्रा पवार यांच्यासह आई आशाताई पवार यांनी देखील केलं मतदान। मेरे साथ मां है, पवार कुटुंबामध्ये माझी आई सर्वात मोठी। मतदानानंतर अजितदादांचं वक्तव्य, तर 86 वर्षांच्या आईला राजकारणात ओढायला नको, श्रीनिवास पवारांचा अजितदादांना सल्ला। अजित पवार गटानं मतदानासाठी पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप। यासाठीच वाय दर्जाची सुरक्षा हवी होती का? व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांचा सवाल। आम्ही असले प्रकार करत नाही, रोहित पवारांच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून आरोप करतात। रोहित पवारांच्या आरोपांवर अजितदादांचा पलटवार। अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना बळीचा बकरा केला। बारामतीमधील सुप्रिया सुळे विक्रमी मताधिक्याने जिंकून येतील, संजय राऊतांचा दावा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत नारायण राणे पराभवाचा चौकार मारतील, तर विनायक राऊत पुन्हा लोकसभेत जाणार, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। माळशिरसमध्ये भाजप उमेदवारानं बनावट नोटा वाटल्या, उत्तम जानकर यांचा रणजितसिंह नायक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप। अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदींनी मतदानाचा हक्क बजावला, रानिप मतदार केंद्रावर मोदींकडून मतदान, तर भरभरून मतदान करा, मोदींचं जनतेला आवाहन। हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने आणि सत्यजित पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तणाव वाढल्यानं काही काळासाठी साखराळे मतदान केंद्र बंद। पुण्याच्या आंबेगावातील मतदान केंद्रावर गोंधळ, मतदार याद्यांमध्ये नाव नसल्यानं मतदार संतप्त, बूथवर मतदार आक्रमक। धाराशिवमध्ये अर्चना पाटलांनी पैसे आणि दारूच्या बाटल्या वाटल्या, भाजपचा माजी सरपंच प्रशांत डोकेवर पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल। नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे, शांतगिरी महाराजांसह भास्कर भगरेंना निवडणूक आयोगाची नोटीस, पूर्वपरवानगी न घेता सोशल मीडियावर प्रचार केल्यानं नोटीस। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी।